स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। वाघाच्या जबड्यात घालून हात मोदी तो दातच जाते आमची पहा चालू ना पाने आमच्या इतिहासाची वंशा जामी चंद्रगुप्त गुरु गोविंदाचे लाडक्या शुभाचे आणि प्रताप राणाचे लढणे आपला सभेत वाली माय कुणाची। मित्र हो आज ही इतिहासाची पाने चालत असताना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा ही प्रार्थना देखील आज सामी सामी या गाण्याच्या तालावर म्हटली जात आहे। हा सूर्य मावळा मी पाहिला आहे हा चंद्र मावळा मी पाहिला आहे पण पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा देश मावळा मी पाहते। कसल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पात्याला शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला आणि म्हणूनच व्यासपीठाला विषय मिळाला स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समीक्षा अरविंद सांगे पाटील बालगंधर्व विद्यालय नागठाणे इयत्ता 8वीची विद्यार्थिनी स्वराज्य मराठी न्यूज आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत विषय सादर करत आहे स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज। महाराष्ट्रामध्ये ज्या हिंदुस्थानामध्ये ज्यावेळी अराजकता माजली होती माणसे गुलामासारखे जीवन जगत होते कुणी यावे आमच्यावरती आक्रमण करावे अशी आमच्या महाराष्ट्राची परिस्थिती होती। या परकीय सत्तेचा विरोध बंड करणाऱ्या लोकांची संख्या हातावरच्या बोटावर मोजण्या इतकीच लोकांची होती। या हिंदुस्थानामध्ये विखुरलेल्या मावळ्यांना एक संध करणार नाही तोपर्यंत बादशाहीचा बिमोड होणार नाही हे ज्या महापुरुषाने ओळखले त्या महापुरुषाचे नाव आहे स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या पोटी झाला। जनतेचा पोशिंदा मला शिवभा जन्मला आणि माझा राजा जन्मला दीनदलितांचा कैवार्य जन्मला दृष्टांचा संहार जन्मला अरे माझा राजा जन्मला अरे माझा शिवभा जन्मला। प्राचीन कथा साहस गोष्टी पराक्रमाच्या गाथा याचे योग्य संस्कार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी दिले। पुण्याच्या लाल मलात अवतीभवती व्यायामाच्या कसरतीबरोबर बौद्धिक विचारांचा सांगड घालून रयतेचे राज्य निर्माण करावे हीच भूमिका महाराजांच्या मनामध्ये होती। महाराजांनी आपल्या निवडक सखरांच्या समवेत रोडेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। हिंदुस्थानामध्ये आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बादशाही राज्य करत होते इथल्या जनतेचे शोषण होत होते। मित्रांनो माणसाला गुलामासारखी वागणूक मिळत होती महिलांना हिंतेची वागणूक मिळत होती आणि म्हणूनच मित्रांनो याच काळात आपल्या वाटणारं राज्य निर्माण करणे ही काळाची गरज आहे हे महाराजांनी ओळखून मनगटाला मेंदूची आणि शक्तीला युक्तीची जोड देऊन हातात तलवार घेऊन निवडक सकारांच्या समवेत तोरणागड जिंकून स्वराज्याला पहिले तोरण बांधले। मित्रांनो महाराजांनी स्वतःचे पायदळ व घोडदळ सक्षम केले। शत्रूचा शत्रू ना आपला मित्र हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून गणवी कावा पद्धतीने शिवशाहीचा विस्तार केला। प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा बिमोड केला पण त्याच्या योग्य पद्धतीने दफन करण्यास जागा दिली। मित्रांनो शत्रूला सुद्धा माणुसकीच्या नात्यानं त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या दफनविधीस मदत करणारा असा जगातील पहिला आणि पहिलाच राजा होय। महाराजांनी स्वराज्यामध्ये जीवाला जीव देणारे मावे निर्माण केले। महाराज नाभिक समाजात जन्माला आलो म्हणून काय झालं मरताना शिवाजी काशी शिवाजी भोसले म्हणूनच मरायचं आणि जर भाग्य मिळत असेल तर मी 100 वेळा मरायला तयार आहे असं म्हणणारा शिवा काशी। महाराज आधी लग्न कोंडायचं असं पहाडी आवाजात ठणकावून सांगणारा तानाजी माणूस रे। महाराज तुम्ही पोहोचेपर्यंत आवाजाच्या तोपेपर्यंत असंच लढत राहील असं म्हणणारा बाजीप्रभू देशपांडे। अशा हजारो मावळ्यांना हाताशी धरून महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली। शिवाजी राजांचं एकच मत होत की जनतेला असं वाटलं पाहिजे की मी माझ्या राज्यात सुरक्षित आहे हे राज्य आपलं आहे याची भावना वृद्धिंगत करण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांनी केलं आणि म्हणूनच 400 वर्षानंतर सुद्धा आजही स्मरणात राहतात ऊर्जा देतात प्रेरणा देतात। एका इंग्रज अधिकाऱ्याने विचारलं जर छत्रपती शिवाजी राजे जर आमच्या राज्यात जन्माला आले असते तर आम्ही त्याला सूर्य म्हटले असते पण मित्रांनो सूर्यालाही अमर्याद आहेत असा हा अमर्याद सामर्थ्याचा सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी राजे कारण 400 वर्षानंतर सुद्धा आजही ज्या माणसाचं नाव घेतल्याबरोबर अंगातून धमण्या उसळायला लागतात रक्त उसळायला लागतो चांगुलपणाची भावना निर्माण होते शिवाजी राजे स्वराज्य निर्माते तर होतेच होते पण स्वराज्य रक्षक सुद्धा होते आणि म्हणूनच स्वराज्यावर प्रेम बाळगणाऱ्यांचे ते खऱ्या अर्थाने
पितृत्व होते। अनेक जणांनी राजांच्या बद्दल अनेक ठिकाणी गाथा लिहिल्या, कादंबरी लिहिल्या, कथा लिहिले, पोवाडे लिहिले, बकर लिहिली। बकरीमध्ये औरंगजेब एका ठिकाणी असे म्हणतोय की समुदायाचा जन्म देविना, मध्यानीचा भास्कर पाहविना, मुष्टिक वैश्वानंद बांधविना, तसा नृपपद शिवाजी निकविना। अरे जो औरंगजेब बादशाह दिल्ली वरून मराठा कब्जा करून महाराष्ट्र गेलेला असतो तो असं म्हणतोय की समुद्राचे पाणी कधी मोजता येतोय, मध्यानीचा सूर्य कधी उघड्या डोळ्याने पाहता येतोय, मुठीत कधी विस्तू धरता येतोय, तसा हा शिवाजी राजे नाही आम्हाला जिंकतायत, असा न जिंकता येणारा अजिंक्य राहिलेला मराठ्यांच्या मनावर गारूड असलेला 400 वर्षे नव्हे तर जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी आहे तोपर्यंत जमान्स नाव घेतल्यावर असा हा राजा जगाच्या पाठीवर कधीच होणार नाही। शिवरायांचे 8वा वैरूप, 8वा प्रताप, 8वा भूमंडल साक्षेप, शिवरायांचे कैसे बोलणे, कैसे चालले, सलगी देणे कैसे अशी, सकाळ सकाळचा केला त्याग म्हणून साधला तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली, हे सगळं शिवाजी राजांनी अत्यंत चोखंदरपणे केलं। त्याने कधीच जात धर्म पंथ बघितला नाही, राजाने कधी जात बघून कधी कुणाला हुकमी जागा दिला नाही, राजाने जातीवंत पराक्रमी माणसे शोधली जी स्वराज्याच्या कामी उपयुक्त असतील, आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी राजांच्या राज्यामध्ये मुस्लिम बांधवांनाही मोक्याच्या जागा दिल्या जातात। कारण शिवाजी राजांना हे माहित होत की हे राज्य सर्व जात धर्मियांचं आहे, हे राज्य आपलं आहे, याची भावना निर्माण करण्याचं काम, महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांनी केलं, आणि म्हणूनच तुम्हा आम्हा सर्वांचा जाणत राजा ऊर्जास्थानी राहील। खर तर 5-6 मिनिटात शिवाजी राजांच्या बद्दल काय बोलावं, एखाद्या टेटवीनं समुद्र उपसण्याची भाषा करावी, ओंधळीत हिमालय भिजवण्याची भाषा करावी, मी माझ्या ओंधळीत शब्दफुलाने शिवाजी राजांच्या एका महान कर्तबगार राजाला मानाचा मुजरा करते व मी इथेच थांबते। जय हिंद, जय शिवराय, धन्यवाद।